याई या व्हिडिओमध्ये पाहूया मित्रांनो आपण स्कॉलरशिप आठवी सिलेबस आणि दोनशे साठपेक्षा जास्त गुण घेण्याच्या विविध आयडिया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्कीच तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याचबरोबर कोणता घटक महत्त्वाचा आहे हे समजून येईल या व्हिडिओमध्ये आपण पाहूया संपूर्ण सिलेबस मित्रांनो सुरुवातीला पाहूया परीक्षेचं स्वरूप काय आहे परीक्षेचं स्वरूप पेपर एक आणि पेपर दोन असे एकूण दोन पेपर आहेत प्रत्येक पेपर दीडशे गुणाचा असून पहिल्या पेपरमध्ये गणित शंभर गुण आणि मराठी पन्नास गुण आहेत त्याचबरोबर दुसऱ्या पेपरमध्ये बुद्धिमत्ता शंभर गुण आणि इंग्रजी पन्नास गुण याप्रमाणे पेपर एक दीडशे गुण आणि पेपर दोन एकशे पन्नास गुण एकूण तीनशे गुणाची ही परीक्षा असून जर तुमच्या विद्यार्थ्यांना राज्य गुणवत्ता यादीमध्ये यायचं असेल तर दोनशे साठपेक्षा जास्त गुण आणि जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये यायचं असेल तर दोनशे वीसपेक्षा जास्त गुण गरजेचे आहेत चला तर पाहूया नेमकं सिलेबस काय आहे पेपर एकमध्ये मराठी या विषयासाठी एकूण पंचवीस प्रश्न असून पन्नास गुण विचारले जातात यामध्ये एकूण चार मुख्य घटक आहेत आकलन शब्दसंपत्ती कार्यात्मक व्याकरण आणि मराठी साहित्य यामध्ये जर विचार केला तर वेटेजचा जर विचार केला तर आपल्याला शब्दसंपत्ती सहा प्रश्न बारा गुण आहेत आणि कार्यात्मक व्याकरण अकरा प्रश्न बावीस गुण आहेत आकलनमध्ये आपल्याला उतारा कविता सुसंगत परिच्छेद आणि संवाद हे सहज गुण मिळवता येऊ शकतात परंतु आणि कार्यात्मक व्याकरण यावर विशेष लक्ष दिलं तर मराठीमध्ये बावीस ते तेवीस प्रश्न सहज सोडवता येऊ शकतात तर मित्रांनो यासाठी तुम्हाला कार्यात्मक व्याकरणवर जास्त भर दिली पाहिजे कारण कार्यात्मक व्याकरणवर एकूण बावीस गुण आहेत आणि नक्कीच तुमचा स्कोर वाढवण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचे घटक आहेत त्यामुळं पंचवीसपैकी कमीत कमी बावीस ते तेवीस प्रश्न आपले बरोबर यावेत यानंतर पाहूया गणित विषय विशे। गणित विषयामध्ये एकूण सात मुख्य घटक आहेत त्यामध्ये संख्या ज्ञान क्रिया भूमिती महत्तमापन सांख्यिकी व्यावहारिक गणित आणि बीजगणित तर मित्रांनो या ठिकाणी जर आपण विचार केला तर आपल्याला आत्तापर्यंतचा अभ्यासक्रम हा संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रिया यावरच जास्त असल्यामुळं पहिले दोन घटकांचा तुमचा सहज अभ्यास होतो परंतु चौथा आणि पाचवा घटक सॉरी तिसरा आणि चौथा घटक जो आहे बुद्धिमत्ता आणि महत्तमापन यावर एकूण दहा आणि दहा वीस प्रश्न आहेत आणि चाळीस गुण तुम्हाला मिळवून देणार आहेत त्याचबरोबर व्यावहारिक गणित आणि बीजगणित यावर सुद्धा सोळा आणि अठरा गुण आहेत या ठिकाणी तुम्हाला चौतीस गुण मिळणार आहेत तर या चार घटकावर विशेष लक्ष द्या यानंतर पाहूया इंग्रजी इंग्रजीमध्ये एकूण पंचवीस प्रश्न असून पन्नास गुण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत यामध्ये जर मुख्य घटकांचा विचार केला तर ओकेबलरी वर्ड पजल लँग्वेज स्टडी ग्रामर क्रिएटिव्ह रायटिंग रीडिंग स्किल आणि मिस्लॅनियस एक्झाम्पल्स असे एकूण सात घटक आहेत आणि या ठिकाणी जर विचार केला तर सर्वात महत्त्वाचा जर भाग या ठिकाणी आपण विचारात घ्यायचा ठरवला तर मित्रांनो लँग्वेज स्टडी बारा मार्काला विचारलं जाणार आहे त्याचबरोबर क्रिएटिव्ह रायटिंग आठ मार्क आणि रीडिंग स्किल दहा मार्क म्हणजेच या ठिकाणी तीस मार्काचा जो तुम्हाला अभ्यास केला तुम्ही तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला वीस पेक्षा जास्त प्रश्न सोडवता येतील आणि चाळीसपेक्षा जास्त गुण मिळतील तर हे तीन घटक अतिशय महत्वाचे आहेत यावर कॉन्सन्ट्रेट करा आपल्या चॅनलद्वारे हे आपण मार्गदर्शन करणारच आहोत यानंतर आपण पाहूया बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता पण शंभर मार्कासाठी विचारलेला जाणारा घटक आहे यामध्ये एकूण पन्नास प्रश्न असून महत्त्वाचे घटक जर या ठिकाणी विचार केले तर एकूण दहा ते अकरा घटक आहेत आणि प्रत्येक घटकाला समानच वेटेज आहेत जवळपास जा या ठिकाणी आकलन वर्गीकरण समसंबंध क्रम सांकेतिक भाषा लयबद्ध मांडणी या ठिकाणी पहा मित्रांनो पहिले जे चार चॅप्टर आहेत प्रत्येक चॅप्टरला आपल्याला दहा दहा गुण दिलेले आहेत यामध्ये आकलन वर्गीकरण सहसंबंध आणि क्रम यावर तुम्हाला अधिक लक्ष द्यावं लागणार आहे त्याचबरोबर सांकेतिक भाषा आणि लयबद्ध मांडणी म्हणजेच ज्या घटकावर जास्त गुण आहेत ते घटक जर तुम्ही जास्त लक्षपूर्वक अभ्यास केला तर नक्कीच त्या घटकाचे पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात हे झाले फक्त पाच ते सहा घटक यानंतर आणखी महत्त्वाचे घटक आहेत यामध्ये जर विचार केला आपण तर मित्रांनो हे जे पहिले पाच ते सहा घटक आहेत यावर जेवढं तुमचं कॉन्सन्ट्रेट जास्त असेल त्याचा उपयोग तुम्हाला पुढचे घटक शिकण्यासाठी होणार आहे आणि म्हणून मित्रांनो बुद्धिमत्ता हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे तुमच्या माहितीस्तव एक सांगतो जेव्हा दोन विद्यार्थ्यांना समान गुण पडले जातात की म्हणजे समजा दोनशे चाळीस आणि दोनशे चाळीस दोन, दोन, दोन विद्यार्थी आहेत तर ज्या विद्यार्थ्याला बुद्धिमत्ता या पेपरमध्ये जास्त मार्क आहेत त्याचा मिरिटमध्ये वरचा क्रमांक असतो म्हणजे बुद्धिमत्ता हीच आपल्याला मिरिट ठरवण्यासाठी महत्त्वाची आहे जेव्हा दोन विद्यार्थ्याचे मार्क सेम असतात तर हे लक्षात घ्या कारण बुद्धिमत्ता हा अतिशय सहज आणि यासाठी विशेष जास्त अभ्यास करण्याची गरज नाही सहज आणि सोप्या पद्धतीनं तुम्ही हे मार्क मिळवू शकतात तर या ठिकाणी जो पहिला भाग आहे आकलन वर्गीकरण समसंबंध क्रम सांकेतिक भाषा लयबद्ध मांडणी हे अतिशय बेसिक घटक आहेत यासाठी विशिष्ट असे अवघडसुद्धा प्रश्न येत नाहीत सहज आणि सोप्या पद्धतीनं आपण हे प्रश्न सोडवू शकतात यानंतर जो पुढचा घटक आहे ते म्हणजे पुढचे घटक जे आपण पाहणार आहोत यामध्ये अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे मनोरे मनोरेवर आपल्याला एकूण सहा गुण विचारले जाणार आहेत त्याचबरोबर प्रतिबिंब व प्रतिमा प्रतिबिंब व प्रतिमा यावर एकूण सहा गुण असून तर्क व अनुमान तर्क व अनुमानमध्ये अतिशय महत्त्वाचा भाग आहे कारण विद्यार्थ्यांना तर्क व अनुमान लावण्यासाठी जी बुद्धिमत्ता लागते ती सहज उपलब्ध होत नाही त्यासाठी विविध उदाहरणे आणि नाविन्यपूर्ण उदाहरणांचा अभ्यास असणं गरजेचं आहे त्यानंतरचा भाग आहे कूट प्रश्न कूट प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त कस लागतो म्हणजे की सहज उत्तर वेगळंच असतं आणि ॲक्च्युअल त्याचं मूळ उत्तर वेगळंच येतं म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्याला फसवलं जातं कूट प्रश्न म्हणजेच कूटनीती थोडक्यात गणित कोडी सुद्धा याच प्रकारामध्ये मोडतात आणि हे बारा मार्क स्कोरिंगसाठी अतिशय महत्वाचे आहेत ज्यांना तर्क व अनुमान आणि कूट प्रश्न यावर चांगलं कमांड आहे ते विद्यार्थी नक्कीच दोनशे साठचा स्कोर सहज पास करू शकतात तर मित्रांनो या ठिकाणी शेवटचा जो घटक आहे तो म्हणजेच आकृतीचं प्रथिकरण आकृतीचं प्रथक्करण जे आहे यावर आकृत्या दिलेल्या असतात आणि त्यावरून वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात तर आकृतीच्या प्रतिकरणाला प्रथककरणाला सुद्धा दहा गुण विचारले गेलेले आहेत तर या पद्धतीनं हा संपूर्ण स्कॉलरशिप सिलेबस आहे यामध्ये एकूण तीनशे गुणपैकी दोनशे साठपेक्षा जास्त गुण घेतला तर तुम्ही नक्कीच राज्य शिष्यवृत्तीधारक होऊ शकतात आणि दोनशे वीसपेक्षा जास्त गुण असतील तुमचे तर नक्कीच तुम्ही जिल्हा गुणवत्ताधारक होऊ शकतात तर सर्व मित्रांना अतिशय मनापासून शुभेच्छा हे सर्व करत असताना सर्वांना सर्व विद्यार्थी मित्रांना व्हॉट्सअपवर गणित शिकण्याची एक सुवर्ण संधी व्हॉट्सअप मॅथ क्लास संपूर्ण गणित आणि स्कॉलरशिपच्या गणिताच्या सर्व ट्रिक्स घरी बसून शिकण्याची एक सुवर्ण संधी म्हणजेच व्हॉट्सअप मॅथ क्लास यामध्ये स्कॉलरशिप आणि नवदय परीक्षा त्याचबरोबर सर्व गणित स्पर्धा परीक्षा यामध्ये येणारे विविध महत्वाचे प्रश्न आणि स्कोरिंग कसा वाढेल आणि जास्तीत जास्त प्रश्न कमीत कमी वेळेमध्ये कसे सोडवायचे याबद्दलच्या सर्व ट्रिक्स व्हॉट्सअप मॅथ क्लासवर दररोज शिकवल्या जातात जर आपणास हा क्लास लावायचा असेल तर जिनियस मॅथ अठ्ठ्याऐंशी छप्पन झिरो शेहेचाळीस एकशे बेचाळीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला संपूर्ण क्लासबद्दल माहिती दिली जाईल सर्वांना विनंती की फोन करू नये फक्त व्हॉट्सअप मेसेज करा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच ऑल द बेस्ट